मित्रांनो आज आपण परीक्षा घेऊ मी अगोदर तुम्हाला मराठी शब्द सांगल तुम्ही मी सब शब्द सांगितल्याबरोबर लगेच इंग्रजी शब्द लिहायचा आणि त्याच्यानंतर काही इंग्रजी सांगल ते तुम्हाला मराठीमध्ये लिहायचे पण मी जे सांगतो का ते सुद्धा वहीत लिहायचं आणि जे सांगणार नाही ना ते सुद्धा वहीत लिहून काढायचं पहिला शब्द मदन 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 याचं स्पेलिंग तुम्ही तयार करायचं आहे हे सगळं झाल्यावर पुन्हा मी याची उत्तरं तुम्हाला सांगणार आहे झालं मदन स्पेलिंग लिहून काढा बरं मदनचं मदन दुसरा शब्द आहे को मल को म लगेच लिहून काढायचे इंग्रजीमध्ये तुम्ही को म ल तिसरा शब्द सौरव सौ र भ सौरभ हा लिहून काढायचे तुम्ही सौरभ लिहिला का सौरभ त्याच्यानंतर चौथा शब्द आहे सुमन सु म न सुमन लिहा इंग्रजीमध्ये सुमन, इंग सुमन। त्याच्यानंतर पाचवा शब्द आहे हनुमंत ह नु मंत हनुमंत लॅबर स्पेरिंग हनुमंत ह नु मंत हनुमंत सहावा शब्द घ्या मनोज म नो ज मनोज लगेच लिहून काढायचं तुम्ही म नो ज मनोज पुढचा शब्द घ्या मनोच्या नंतर रोहन रो ह न रोहन रो लिहा इंग्रजीमध्ये रोहन रोहन रो लिहिला आठवा घ्या सुलोचना सु लो च सुलोचना सुलोचना लिहून काढा सुलोचना त्याच्यानंतर नववा शब्द घ्या मराठी म रा ही तुम्ही लगेच लिहून काढायचं बघा इंग्रजी याचे उत्तर मी पुन्हा लिहून देणार आहे मराठी मराठी झाल्यावर लिहा दहावा शब्द बेलापूर बे ला बेलापूर लिहा बेलापूर लिहिला त्याच्यानंतर अकरावा लिहा सदाशिव स दा शी व सदाशिव लिहा सदाशिव स्पेलिंग तयार करा सदाशिवचं चा। त्याच्यानंतर बारावा शब्द आहे पूजा पूजा लिहा स्पेलिंग त्या पूजाच तेरावा शब्द घ्या क म ल कमल कमल लिहिला का कमल चौदावा शब्द लिहा मनाली म ना ली, मनाली करा स्पेरिंग तयार मनालीच मनालीचं स्पेलिंग झालं लिहून मनाली पंधरावा शब्द घ्या गौतम त म पंधरावा शब्द काय झाला गौतम करा स्पेरिंग तयार गौतमचं गौतम चला चा, गौतम. हा चला आता सोळावा शब्द लिहा सोळावा सोळावा शब्द घ्या गो रख, गो र ख गोरख गोरख गो गो चला स्पेरिंग घ्या तिचं गोरखच गोरख सतरावा शब्द घ्या सतरावा वंदना 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 करा स्पेरिंग तयार वंदनाच वंदना चला अठरावा शब्द घ्या वंदनाच्या नंतर प्रकाश प्र -का श प्रकाश प्रकाश झालं लिहून प्रकाश झालं का एकोणीसावा शब्द घ्या साधू एकोणीस चा सा धू म्हण लिहा स्पेलिंग साधूच साधू स्पेलिंग लिहा साधूच त्याच्यानंतर घ्या विसावा शब्द शिवाजी सी वा जी शिवाजी विसावा शब्द काय शिवाजी झालं का स्पेलिंग शिवाजीचं शिवाजी एकविसावा शब्द घ्या संतोष सन तो श संतोष करा संतोष स्पेलिंग तयार संतोष चला बावीसावा शब्द घ्या संतोष झाल्यावर केशव के श व केशव करा स्पेलिंग केशवचं तयार केशवचं झालं स्पेलिंग चला केशव नंतर आहे शब्द वैशाली घ्या वैशाली शब्द घ्या वै च्या ली चला वैशालीचं स्पेलिंग झालं लिहून वैशालीचं स्पेलिंग लिहा वैशाली चला त्याच्यानंतर चोवीस क्रमांक वैशाली झाल्यावर वैभव वै वाई भ व चला वैभवचं स्पेलिंग तयार करा वैभवचं वैभव झालं का नंतर शब्द आहे गोपाल पंचवीसा शब्द काय घ्यायचा आहे गोपाल गोपाल चला करा स्पेलिंग त्याचं गोपालच गोपाल पुढचा शब्द घ्या सव्वीसावा शोभा शोभा करा स्पेलिंग तयार शोभाचं शोभा झालं आत्तापर्यंत आपण मराठी शब्द घेतले त्याचे तुम्ही इंग्रजीमध्ये लिहिले आता आपण इंग्रजीत येणार मी स्पेलिंग वाचणार आणि त्याचं मराठीमध्ये तुम्हाला लिहायचं आहे लिहा पहिला शब्द एम एन ई एम एन ई लिहिलं बरोबर लिहा अठ्ठावीसावा शब्द एल ए टी यू आर एल ए टी यू आर त्याच्यानंतर घ्या एकोणतीस एम ए वाय यू आर हां लिहा मराठीमध्ये एम ए वाई यू आर तिसावा शब्द घर एन ए चला नर घया एकतीसावा शब्द एकतीसावा शब्द है यच आई वि एन आय करा मराठीमध्ये त्याचा तयार त्याच्यानंतर बत्तीस क्रमांक आहे यास डबल ई डी लिहून काढा मराठीमध्ये त्याच्यानंतर तेहतीस आहे एन ए जी पी यू आर एन ए जी पी यू आर त्याच्यानंतर आहे चौतीसावा शब्द एम डबल ओ एन एम डबल ओ एन त्याच्यानंतर आहे पस्तीवा पस्तीसावा शब्द बी एच ए आय आर ए विही बी एच बी एच ए आय आर ए विही लीला त्याच्यानंतर आहे छत्तीसावा शब्द जी एच ओ एल ए पी लिहा मराठीमध्ये त्याच्यानंतर पुढचा शब्द आहे एस ए एन जे ए वाय एस ए एन जे ए वाय त्याच्यानंतर आहे आडोतीसावा शब्द के ए एन टी ए के ए एन टी ए मराठीमध्ये लिहिला पुढचा शब्द आहे एकोणचाळीसावा के यस एच ए वाय एच ए वाय चला चाळीसावा शब्द घ्या शुभम मराठीमध्ये दे देतो आता दे लिया, म, ते इंग्रजीमध्ये लिहा शुभम भ म शुभम चला त्याच्यानंतर एक्केचा एक्केचाळीसावा शब्द घ्या सुधाकर सुधाकर, सुधाकर। त्याच्यानंतर बेचेचाळीसावा शब्द घ्या वी का -स, विकास घ्या त्याचं स्पेलिंग त्याच्यानंतर घ्या त्रेचाळीसावा शब्द दुर्गा दुर्गा लिहिला का दुर्गा शब्द इंग्रजीत चौरेचाळीसावा घ्या यशवंत यशवंत आणि पंचेचाळीसावा शब्द घ्या रो ही तो रोहित बघा स्पेलिंग असे आज एकूण आपण पंचेचाळीस मार्काची परीक्षा घेतलेली आता तुम्ही त्याचे उत्तर लिहिलेले असणारच आहेत आता काय काय उत्तरं लिहिले ते आता तपासून घ्या चला शब्द पहिला मदन एम ए ए डी एन मदन दुसरा शब्द आहे कोमल के ओ एम एल कोमल तिसरा शब्द आहे सौरफ सौ यस ए यू सौ आर ए बी एच सौरव पुढचा शब्द आहे सुमन एस यू टू एम एन सुमन पाचवा हनुमंत ह नू मत एम हनुमंत हनुमत शब्द है मनोज एम ए एन ओ जे मनोज पुढचा शब्द है रोहन रो आर ओ रो एच एह रोहन आठवा सुलोचना टू लो सुलोचना मराठी एम ए आर ए टी एच आय मराठी पुढचा शब्द आहे बेलापूर बेलापूर काय होईल स्पेलिंग बे बी ई बे एल ए यू आर बेलापूर पुढचा शब्द अकरावा सदाशिव यस ए डी एस एच आई वि ही सदाशिव बाराव शब्द है पूजा पी यू जे ए पूजा तेराव शब्द है कमल के एम ए एल कमल कमल तपासन घया चौदावा शब्द है मनाली एम ए एन एल आई मनाली पंद्रह शब्द गौतम जी ए यू टी एम गौतम पंद्रह शब्द का है? गौतम सोलह शब्द है गोरख जी ओ आर ए एच गोरख सत्र शब्द है वंदना वी ए एन डी एन ए वंदना अठावा शब्द है प्रकाश पी आर ए के एस एच प्रकाश एकोनावा शब्द है साधु साधुच स्पेलिंग एस ए डी एच यू साधु, साधु विसवा शब्द है शिवाजी स्पेलिंग यस यच आई वी ए जे आय शिवाजी एकविवा शब्द है संतोष यस ए एन टी ओ एस यच संतोष बावीसावा शब्द है केशव के ई यस एच ए वि ही केशव तेवीसावा है वैशाली विही ए आय यच ए एल आय वैशाली चोवीसावा आहे वैभव विही ए आय बी एच ए विही वैभव लिहिला का वैभव शब्द पुढचा शब्द पंचवीसावा गोपाल जी ओ पी एल गोपाल सव्वीसावा आहे शोभा यस यच ओ शो बी एच ए शोभा शोभा झाला लिहून पुढचा शब्द आहे आता इंग्रजीमध्ये आता ते मराठीमध्ये एम एन ई ए एन ई माने अठ्ठावीसावा आहे एल ए टी यू आर एल ए टी यू आर ला टू लातूर एक सावा है एम ए वाय यू आर म यू र मयूर पूछता है पी आर ए एन ए व्ही पी आर ए प्रण। व प्रणव चला एक सा शब्द है एस एच आई व्ही ए एन आई ची वा शिवानी पुढचा शब्द बत्तीसावा एस डबल चिड तीड तेहतीसावा आहे एन ए जी पी यू आर ना र नागपूर चौतीसावा आहे एम डबल ओ एन मुन मुन पस्तीसावा शब्द आहे पस्तीसावा बी एच ए आय आर ए व्ही भै र व भैरव पुढचा शब्द आहे छत्तीसावा जी एच ओ एल ए पी घो ल प घोलब पुढचा शब्द आहे सदतीसावा एस ए एन जे ए वाय संजय संजय पुढचा शब्द आहे अडुतीसावा के ए एन टी ए कांता कांता पुढचा एकोणचे एकोणचाळीसावा शब्द आहे ए के एस एच ए वाय अक्षय अक्षय चाळीसावा आहे आता इथं मराठीमध्ये शुभम यस एच यू बी एच ए, एम शुभम एक्केचाळीसावा शब्द आहे सुधाकर तू धा इंग्रजीमध्ये लिहायचं आहे यस यू डी एच ए के ए आर सुधाकर बेचाळीसावा आहे विकास विही आय व्ही के ए यस yes, विकास पुढचा शब्द आहे त्रेचाळीसावा दुर्गा डी यू आर जी ए दुर्गा चौवेचाळीसावा आहे यशवंत वाय ए यस एच डब्ल्यू एन टी यशवंत रोहित शेवटचे शब्द आर ओ एच आय टी रोहित बघा अशा पद्धतीने आपण इथं एकूण पंचेचाळीस शब्द घेतले आणि पंचेचाळीसपैकी तुम्हाला किती गुण पडले ते कृपया कमेंटमध्ये कमेंट करा आणि तुम्हाला किती कळतंय नावं तयार करायचं इंग्रजी वाचायचं ते मला पण सांगा धन्यवाद